पंढरपूर शहरामध्ये कुष्ठरोग चाळीमध्ये 65 एकरमध्ये राहिलेले विजापूर येथील 40 ते 50 लोकांना नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली. स्वखर्चाने अन्न वाटप करण्यात आले. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व संघटनांना सूचना देण्यात आल्या. कोरोना व्हायरस फार मोठ्या प्रमाणात वाढत असून गरीब व गरजू लोकांना सर्व संघटनेने एकत्रित येऊन मदत करा याची सूचना देण्यात आली. लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गोरगरीब गरजूवंत लोकांना मदत करणार असे आवाहन पांडुरंग सावंतराव कोळी महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी सोमनाथ नेहतराव, दत्ता अभंगराव, दिगंबर सावंतराव, ओंकार नेहतराव, प्रसाद अधटराव, रवींद्र अधटराव, ओंकार कोताळकर, सुमित सावंतराव इत्यादी उपस्थित होते. कोरोना व्हायरसने आता अक्षरशः देशात आणि जगात पूर्ण थैमान मांडला आहे. मला त्याचं नाव सुद्धा घ्यायला नको वाटायला लागले त्या रोगाचं. अक्षरशः मी आज 7 ते 8 दिवस झाले माझे कार्यकर्ते म्हणजे टीम मोठी कोळी महासंघाची घेऊन तालुक्यात शहरात पंढरपूर शहरात असे सगळीकडे फिरत असतो. मी माझे कार्यकर्ते आज इथे माझ्या पंढरपूर शहरामध्ये कुष्ठरोगी वसाहत आहे. तिथं लोक यायला कोण नको म्हणा लागले, घाबरा लागले. तिथे एक 30-40-50 घरं आहे. ती 40-50 घरं आता 4 दिवस झाले त्यांची उपासमारी चालू आहे. त्यांची उदरनिर्वाहासाठी म्हणजे त्यांना काय कामधंदा नाही. इथं कोणीही आलेलं नाही. मला समजल्यावर मी माझ्या कोळी महासंघाच्या वतीने आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो. मी आज माझे कार्यकर्ते घेऊन आलो. त्यांना पोट भरून आता तुम्हाला दिसतेच सगळे ते बसलेली. ती लोकांना जेवण त्यांना आनंद झाला आणि मी इथून पुढे त्यांना आत्ता सांगितलं की तुम्हाला आठवडाभर पुरेल असे गहू, तांदूळ, तेल, साखर ह्या ज्या काय वस्तू आहेत त्या ह्या तुमच्या 60-70 घरांना मी 2 दिवसाच्या आत मंगळवारी नंतर सोमवारी आणून देतो. आणि माझ्या कोळी महासंघाच्या वतीने अजून एकदा विनंती आहे सर्वांना की प्रत्येकाने ही कार्य करायला चालू करा. एक संघटना एकत्रित आल्या तरच याच्यावर मात होणार आहे. अक्षरशः गरीब गरजू लोक आहेत ही. आणि तुम्ही जर ह्यात आत्ता जर नाही एकत्रित आला तर परत येऊन काहीही फायदा होणार नाही. आणि गरीब गरजूंना मदत करणे हीच आमची कोळी महासंघाचे एक ब्रीद वाक्य आहे. एवढं बोलून मी माझ्या